परभणी जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्री पडलेल्या पावसानं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास ह्या पावसानं हिरावून घेतला आहे. मी आता एका कापसाच्या शेतामध्ये आहे. तुम्ही बघू शकता हा कापूस काढणीस आलेला आहे, फुटलेला आहे कापूस आणि पूर्ण झाडेसुद्धा आडवी पडली आहेत. हा कापूस पूर्णपणे भिजलेला आहे, त्याच्यामुळे त्याची प्रत खराब होणार आहे, तो खराब होणार आहे, काळा पडणार आहे. आणि आता पावसाची अजून शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यामध्ये पुन्हा काळजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माझ्यासोबत आता एक तरुण शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नुकसान झालं आहे तुमचं की गेल्या एक महिन्यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालं. ह्या आता हा काढणी झालेला कापूससुद्धा पूर्णपणे भिजलेला आहे. आता काल रात्रीचा झालेला अवकाळी पावसामध्ये आम्ही ह्या कापसाला लहानाचं मोठं केलं, तीन चारदा खुरपणी केली, तीन चारदा फवारणी केली, पण कालच्या ह्या अवकाळी पावसामुळे पूर्ण पाऊस वल्ला, पूर्ण कापूस वल्ला झालेला आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मजुरंसुद्धा मिळत नाही आहे आणि याला भावसुद्धा आता कमी येणार आहे. हा पाऊस कापूस पूर्ण पिवळा पडणार आहे आणि याच्यामुळे आमचं फारशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नक्कीच ह्या हंगामामध्ये शेतकऱ्याला दुसऱ्यांदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. एक महिन्यापूर्वीसुद्धा अतिवृष्टी झाली होती, त्यामध्ये हातातोंडाशी आलेले सोयाबीनसुद्धा पूर्णपणे गेलं होतं आणि आता हा फुटलेला कापूससुद्धा आता ह्या पावसानं पूर्णपणे खराब होणार आहे, तिची प्रत खराब होणार आहे. आता जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे, अशामध्ये राजकीय पुढारी असो किंवा सरकार असो ह्या शेतकऱ्याकडे लक्ष देणार आहे का? राजेश काटकर, साम टीव्ही न्यूज, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.